नमस्कार मी प्रशांत सोनार हिदगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण या विषयाच्या माध्यमातून विविध आजार आणि त्यावरील उपचारांबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज असाच एक विषय आहे जो महत्वाचा आहे जन्मजात विसंगती आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर वगेरिया डॉक्टर नताशा आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत थँक्यू सो मच थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ओबर डॉक्टर नताशा वगैरिया या वरिष्ठ कन्सल्टंट मिडिया सर्जन आहेत नायर रुग्णालयातून त्यांनी एम एस सर्जनचं शिक्षण पूर्ण केलं पुढे सुपर स्पेशलाइज म्हणून एम सी एच सर्जन केई एम रुग्णालयातून केलं त्या सात वर्ष जे जे रुग्णालयात असिस्टंट प्रोफेसर होत्या आणि मुंबईतील अनेक प्राईम हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केलंय आता एल एच हिरानंदानी रुग्णालयात सिनियर कन्सल्टंट पीडियाटिक सर्जन म्हणून त्या कार्यरत आहेत नवजात शस्त्रक्रिया लेप्रोस्कोपिक आणि थॉरेस्कोपिक शस्त्रक्रियांसाठी त्या प्रसिद्ध आहेत पीडिया युरो सर्जरी आणि पिडियाटिक कॅन्सर उपचारांसाठी त्यांचा नावलौकिक आहे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशनं बालरोग रुग्णांमध्ये सुलभतेने अधिक चांगल्या तंत्राचं चा साधन करण्यासाठी संशोधनात उत्सुक आहेत आणि शस्त्रक्रियेचं गरज असलेल्या मुलांसाठी निस्वार्थ काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांद्वारे त्यांना सन्मानित देखील करण्यात आहे डॉक्टर नताशा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत विशेषतः आजचा थोडा विषय वेगळा आहे की जन्मजात विसंगती मुळात जन्मजात विसंगती म्हणजे काय जन्मजात विसंगती म्हणजे आपण त्याला कंजेनेटल अनॉमलीज पण म्हणतो एका आईच्या पोटात जेव्हा गर्भवाढ होत असते तर अशा बाळांमध्ये त्यांचे जे अव्यय आहे ते जेव्हा व्यवस्थित बनले जात नाही किंवा अपूर्ण ना राहतात अशा कंडिशनला आपण जन्मजात विसंगती किंवा कंजनेटल अनॉमलीज म्हणतो तर हे आपल्याला कधी लक्षात येतात जन्माच्या अगोदर जन्माच्या वेळी किंवा काही सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकतात पण हे कशामुळे होऊ शकतो तर याचे वेगवेगळे कारणं असतात आजच्या काळात याचे प्रमाण पण वाढत चाललंय आहे आणि पण असं नाही आहे की ही गोष्टी कधी नव्हती पण कसं आहे एखादं पालक आपल्या मुलांचं जे काय कमीपणा असेल किंवा काही आ... प्रॉब्लेम असेल किंवा डिझीज असेल ते केव्हाही डिस्कस करायला बघत नाही म्हणून याचं जो अवेअरनेस आहे ते नाही आहे पण हे अगोदरपासनं आहे आणि हे जन्मजात म्हणजे इट कॅन बी बिकॉज ऑफ जेनेटिक रिझन्स किंवा आजच्या काळात स्ट्रेसमुळे किंवा इफ यू गो टू सी की आजकाल इवन आई व्हायला आपल्याला खूप प्रयत्न लागत आहेत आय व्ही एफ लागत आहे तर अशा कंडिशनमध्ये बरेच त्याचे कारणं आहेत आणि दॅट इज अ कॉज फॉर की वेगवेगळी कारणं आहेत पण ही जन्मजात विसंगती कुठल्या कुठल्या प्रकारची असते तर yeah. तसं बघायला गेलो आपण तर पीड युरोलॉजी म्हणजे किडनीच्या किंवा युरेटर्स किंवा ब्लॅडर आणि जिथून आपण लघवी पास करतो हे सगळ्या सर्वात कॉमन जन्मजात विसंगती आहेत ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट याच असतात त्यानंतर आपण बघायला गेलो तर अन्ननलिका न बनणे किंवा आपल्या छाती आणि पोटाच्यामध्ये जो एक डायफ्राम असतो ते न बनणे आपला पाठची जो स्पाईन असतो ते अपूर्णपणे राहणे किंवा एक सिम्पल काय हिमॅन्जमा असेल म्हणजे ते रक्तवाहिनीची गाठं असेल किंवा पाण्याची गाठं किंवा आपले होट डेव्हलप नाही होणे हे सगळ्या कॉमन विसंगती आहेत ज्यासाठी आपल्याला उपचार लागतो डॉक्टर टेक्नॉलॉजी निर्माण होते नवीन सायन्स टेक्नॉलॉजीचा वापर होतो आहे पण साधारणत आईच्या पोटात बाळ असताना ते सोनोग्राफीच्या माध्यमातून कळतं का की नक्की काय पोझिशन आहे त्या बाळाची किंवा त्याला काही असा आजार असू शकतो असं काही कळतं हे खूप चांगलं तुम्ही प्रश्न विचारला आहे पहिली अशी मान्यता आहे की सोन प्रेग्नेन्सी असताना साखी सोनोग्राफी करायला नको बाळाला नुकसान होऊ शकतं पण हे ॲपस्युटली चुकीची मान्यता आहे आपण प्रेगनेन्सीमध्ये कितीही सोनोग्राफी करू शकतो आणि ते साऊंडवेव्सतर्फे ते सेफ असतं त्यात साधारण एक एटीन वीक्सला एक गरजेची सोनोग्राफी झाला आम्ही कंजेनॉमली स्कॅन म्हणतो त्यावेळेस बऱ्याच अशी विसंगती आपल्या लक्षात येतात पण त्याचा अर्थ हे नाही की सगळ्याच लक्षात येणार काही विसंगती उशिरा पण कळतात किंवा जन्मानंतरही कळतात पण जर जन्मजात विसंगती आढळली तर हल्ली काय होतं एक तर गर्भपात करणं हा गुन्हा आहे पण दुसरी गोष्ट की बराच लोकांचा किंवा पालकांचा कल असतो की आपण ती पद्धत वापरावी तर ह्याबद्दल तुमचं काय मार्गदर्शन राहील येस yes, हे खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण कसं आहे आज एकीकडे आपण पाहतोय की आई व्हायला कितीतरी आम्हाला प्रयत्न करावा लागत आहे आय यू आय काना असो आय व्ही एफ काना असो किंवा एकदा जर का विसंगती सापडली आणि गर्भपात केलं तर पुन्हा आपण आई होणार की नाही हाही प्रश्न उठतो तर दुसरीकडे आपल्याला बघायला भेटतं की टेक्निकली आपण किती ॲडव्हान्स झालेलो आहे आजकाल जसं हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये एन आय सी यू केअर पी आय सी यू केअर इतकं चांगलं आहे की ज्या विसंगती एका काळात आपण असं विचार करत होतो की ते लाईफ थ्रेटनिंग आहे किंवा चाईल्ड डिपेंडेंट होऊन जाईल त्या विसंगती आज सहज रूपाने आम्ही टॅकल करू शकतो आणि मोजक्या दोन तीन अशी राहिले जे नॉन सर्व्हाइवल आहेत फक्त त्याच कारणासाठी गर्भपात करावं नाहीतर ग छोट्या मोठ्या विसंगतीसाठी गर्भपात करणं हे लय चुकीची गोष्ट आहे आणि तेही डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि काळजी तर अशा कंडिशनमध्ये कोण आपल्याला सल्ला देऊ शकतो हे फार महत्वाची गोष्ट आहे जर रुटीन डॉक्टर्स किंवा स्मॉल टाउन डॉक्टर्सशी आपण सल्ला घेतली किंवा एकमेकाशी बोलून आपण असं काय ठरवलं तर हे खूप मोठा म्हणजे ते अन्याय होईल नवजात बाळावर पोटाच्या बाळावर आणि या कंडिशनसाठी एका पीडियाट्रिक सर्जनचं ओपिनियन फार गरजेचं असतं बिकॉज दे आर द वन्स ते इलाज करणार आहेत जर ते सांगत आहेत की ते त्यांना टॅकल करू शकतात मग या कंडिशनमध्ये गर्भपात करू नये आणि स्पेशलिस्ट अर्थात पीडियाट्रिक सर्जनना अप्रोच करणं खूप गरजेचं आहे जसं की जन्मजातच आहे म्हणजे लहान मुलांशी संबंधित आहे अगदी नवजात बाळकांशी संबंधित आहे बा तर नवजात बालक असतील किंवा थोडी ती मोठी झाल्यानंतर काही शस्त्रक्रिया कराव्या लागत असेल तर ते कोण करू शकतं म्हणजे मुळात एक्झॅक्टली exactly. तर जे पीडियाट्रिक एज ग्रुप असतं म्हणजे जस जन्मलेलं बाळ नवजात शिशूपासून चौदा किंवा सोळावा वर्षापर्यंत यांची जे अनॅटमी असते फिजिओलॉजी असते बॉडीचे जे अंग असतात ते मोठ्या लोकांपेक्षा वेगळे असतात तर त्याची शस्त्रक्रिया सगळ्यांना जमत नाही जसे एक उदाहरण द्यायला गेले मी तर एक मुलीला जी ती दहा वर्षाची होती तिला सात दिवस एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्स म्हणून ठेवलं होतं पण जेव्हा ती माझ्याकडे त्यांना न... पण काही ट्रीटमेंट सुजलं नाही तर तेव्हा ती ते मला अप्रोच झाली आणि मग तेव्हा जेव्हा मी तिला पाहिलं तर हात लावूनच कुड डायग्नोज की तिला ओवेरियन टॉर्जन म्हणजे अंडाशयची फिरली होती आणि त्याचं रक्तदाब थांबलं था होतं तर त्याचं ताबडतोब एमर्जन्सीमध्ये आम्ही हाफ एन आवरमध्ये ऑपरेशन दे थिएटरला शिफ्ट करून तिचं ऑपरेशन तेही लॅप्रोस्कोपिकली म्हणजे त्याचे चिरे पण हार्डली फाईव्ह एम mm एम चिरे म्हणजे सुद्धा नाही त्याच्याने आम्ही तिला अंडाशयलाही वाचवू शकलो तर अशा फक्त सर्जन ना हे परवानगी आहे आणि हेच बेस्ट ट्रीटमेंट करू शकतात नक्कीच पण डॉक्टर काही कारणांमुळे कधी कधी शस्त्रक्रिया न करण्याचा मुलं म्हणजे पालक निर्णय घेतात तर न केल्याने काय परिणाम होतो आणि जर एखादी शस्त्रक्रिया करावी लागली आणि ती केली तर त्याचा पुढच्या आयुष्यावर त्या मुलाचा काय परिणाम होतो exactly. एक्झॅक्टली तर काही अशी विसंगती असतात जे लाईफ थ्रेटनिंग असतात त्यासाठी ताबडतोब शस्त्रक्रिया खूप गरजेचं असतं म्हणून पण असे मुलांची जर का अँटीनेटली डायग्नोज झाली सोनोग्राफीवर तर आम्ही अशा ठिकाणी डिलिव्हरी करायचं सांगतो जिथे के एन आय सी यू फॅसिलिटीज पिडियाट्रिक सर्जन ताबडतोब इमिडिएटली शस्त्रक्रिया करून त्यांचं जीव वाचू शकतो काही अशी, 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 अशी कंडिशन असतात म्हणजे प्रत्येक कंडिशनला शस्त्रक्रिया लागतेच असं नाही आहे जशी एक कंडिशन झाली किडनीचं ब्लॉक जो आम्ही पॅल्व्हिओट्रिक जंक्शन ब्लॉक म्हणतो तर त्या कंडिशनला काही काही आम्ही नुसतं करतो आणि पुढे जाऊन शस्त्रक्रिया सुद्धा लागत नाही तर अशा कंडिशनमध्ये एका सर्जनवर विश्वास ठेवणं आणि विशेष तज्ज्ञाकडे जाणं आणि जो फ्रँक ऍडवाइस आहे आणि जेन्युन ऍडवाइस असणं हे खूप गरजेचं असतं डॉक्टर अस्पष्ट जननेंद्रियांच्या संदर्भात काय म्हणजे म्हणणे हा सोशली एक खूप चॅलेंजिंग क्वेश्चन आहे सर्वात आधी सगळ्यांना माहिती पाहिजे अस्पष्ट जनेंद्रियाचा अर्थ काय म्हणजे एखादा जेव्हा बाळ जन्माला येतो तर सर्वात पहिलं प्रश्न असतं अरे मुलगा झाला की मुलगी तर अशा कंडिशनमध्ये जर का जनेंद्रियामधून आपल्याला कळलं नाही की मुलगा आहे की मुलगी तर हे खूप मोठा प्रश्न निर्माण होऊन जातो तर हे अ, मेडिकल किंवा सर्जिकल एमर्जन्सी नसली तरी आमच्यासाठी हे सोशल एमर्जन्सी असते तर आम्ही त्याला तपासून आम्ही सांगू शकतो कुठलं ज आपण सेक्स असाइनमेंट होऊ शकतं याच कंडिशनमध्ये कॉम्युनिस्ट याच्यामध्ये सी एच जो म्हणतो कंजेर लड्रिनल हायप्रप्लिझिया तर त्यामध्ये ती मुलगी असूनही त्याचे अंग जे आहे ते मुलासारखे दिसतात पण मूळ ती मुलगीच असते आणि पुढे जाऊन ती, मुल, ती, ती सुद्धा करू शकते आणि एक रे रिलेशनशिप रिलेशनशिपसुद्धा एस्टॅब्लिश करू शकते आणि त्याला सिम्पल एक सर्जिकल प्रोसिजर जो फॅमिनायझिंग जनायटोप्लास्टी आम्ही म्हणतो ते आम्ही करतो आणि ॲट थ्री टू सिक्स मंथ एजेस वी फिनिश दॅट सो दॅट पुढे जाऊन तिला काय मानसिक त्याचा त्रास होऊ नये पण असे काही रोग असतात ज्याला आपण कम्प्लिटली मेल्स क्रिएट करू शकतो आणि जेनेटिकली पण ते फॉर्टी सिक्स एक्स वाय असतात तर अशा कंडिशनमध्ये पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही घाबरू नये आणि एक विशेष तज्ञांकडे गेले तर तुम्हाला व्यवस्थित उपचारही भेटेल आणि वेळेवर तुमच्या बाळाला काय त्रास सुद्धा होणार नाही हे झालं विसंगती असलेल्या आजारांच्या संदर्भात पण मुळात त्याशिवाय कुठल्या कुठल्या शस्त्रक्रिया लहान मुलांवरती कधी कधी कराव्या लागतात एक्झॅक्टली तर त्यात एक सर्वात कॉमन सगळ्यांना माहिती असेल अपेंडिसायटिस तर त्या कंडिशनमध्ये पिडियाट्रिक सर्जन लागतं बिकॉज इट्स अन एमर्जन्सी त्यात जर का अपेंडिक्स फुटलं आणि पोटात इन्फेक्शन झालं तर पुढे बाळाला खूप त्रास होऊ शकता आतडियाला पण चिटकून त्याचंही ऑबस्ट्रक्शन होऊ शकतो तर अशा कंडिशनमध्ये त्या व्यतिरिक्त रिफ्लक्स डिसऑर्डर्स असतात चेस्ट अनॉमलीज असतात जे त्या व्यतिरिक्त लघवीची काय कारणे म्हणजे मुतखळा असेल तसं असलं किंवा काही गाठी असतात त्या कारणासाठी एक पिडेट्रिक सर्जनची गरज लागते आणि आजच्या काळात आपण एवढे ॲडव्हान्स झालो आहे की आपण ही सगळी शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी थोरॅकोस्कोपी किंवा ब्रॉन्कोस्कोपी सिस्टोस्कोपी मार्गाने पण करू शकतो पण डॉक्टर हे जरा तुम्ही आता डॉक्टर आहे म्हणून तुम्ही सांगताय पण मुळात आम्ही ही लक्षणं ओळखायची कशी कारण बऱ्याच बर, वेळा काही <coughs> लक्षणे आपल्याला खूप सहज वाटतात किंवा काही खूप वेगळी असतात तेव्हा आपण स साहजिकच सल्ला घेतो तर अशी लक्षणं ओळखायची कशी विशेषतः काही जर दोन तीन उदाहरणं देऊ शकलात yes. तर बरोबर तर अशा वेळीस मी तुम्हाला सांगेन की जे काय फार महत्त्वाची म्हणजे एमर्जन्सी सिच्युएशन आहेत ते थोडं आपल्याला सतर्क राहायला पाहिजे त्यात कसं आहे जर का पोट फुगलं असेल किंवा सारख्या उलट्या होत आहे त्यात हिरव्या उलट्या होत आहे बाळाला शी होत नाही आहे गॅससुद्धा पास होत नाही आहे तर ही एक अबडॉमिनल किंवा आतड्याची आणि पोटाची एमर्जन्सी निर्माण होते अशा वेळीच ताबडतोब पेशंटला घेऊन यावे किंवा लघवी थांबली आहे लघवी होत नाही आहे लघवीमध्ये रक्त जात आहे लघवीमध्ये पू पास होत आहे तर हे पण एक एम मर्जेन्सी असते तसे जसं आपण टेस्टीस म्हणतो तर बाळाला तिथे जरा त्रास होतोय तर ते आपण लाईटली घेऊ नये कारण असेही दिसून आले डॉक्टरांच्या मुलांनी पण कधीतरी असं इग्नोर झाल्यामुळे शाळेची परीक्षा असल्यामुळे त्यांनी एक दिवस इग्नोर केल्यामुळे नेक्स्ट डे जेव्हा ते माझ्याकडे आले तर ते ऑलरेडी टेस्टीस आम्ही गमवलेली होती पूर्ण डाग झाली होती खराब झाली होती पण त्याच जागी जसं जा मी सांगितलं ती मुलीचं आम्ही अंडाशय वाचवू शकलो कारण त्या वेळेवर मग आमच्याकडे पोचले होते तर ही एक एमर्जन्सी झाली दुसरी चेस्ट एमर्जन्सी म्हणजे कधीतरी मुलं काहीतरी तोंडात घालून घेतात तर आमच्याकडे तर पेनाचं टोपनपासून पासून कानाचं रिंग कॉईन सगळं बघितलेलं आहे तर ते सगळं श्वास नलिकेमध्ये जेव्हा अडकून जातं तेव्हा एक एमर्जन्सी निर्माण होते बाळ श्वास नाही घेऊ शकणार किंवा निळं वाटेल किंवा खूप रॅपिडली श्वास घेणार तर त्याला ताप सर्दी खोकला काहीच नसेल पण श्वास घ्यायला त्रास होते अशा कंडिशनमध्ये तुम्ही ताबडतोब त्यांना हॉस्पिटलला आणावा म्हणजे इमिडिएटली जर आपण ब्रॉन्कोस्कोपीने ती काढली तर त्यांचं जीव वाचवता येतं नक्कीच डॉक्टर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती देत आहे पण तुर्ता सोय झाली आहे एका ब्रेकसाठी थांबण्याची ब्रेक नंतर आपण जन्मजात विसंगतीबद्दल डॉक्टरांकडून जाणूनच घेणार आहोत डॉक्टर वगैरे यांशी आपण चर्चा करतो हो आहोत जन्मजात विसंगती त्या संदर्भातले आजार उपचार आणि कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियांच्या संदर्भात डॉक्टर नताशा रुग्णांना म्हणजे साधारण एक शस्त्रक्रिया होते शस्त्रक्रिया आधी आणि झाल्यानंतर आणि विशेषतः हे नवजात बालक असतील किंवा लहान मुलं असतील तर काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते शस्त्रक्रिया आधी आणि शस्त्रक्रियेनंतर देखील ओके हे सगळ्या बाळाला कुठली कंडिशन आहे त्याच्यावर अवलंबून असतात जसं एखादा अपेंडिक्स सर्जरी झाली तर ते त्यांना खूप लॉंग फॉलोअप म्हणजे जो आपण पुढे आम्हाला भेटायची गरज लागत नाही पण काही कंडिशन असे असतात जसे एका एका बाळाला जर शीची जागा बनलेली नाही आहे तर ते आम्हाला निर्माण करायला दोन किंवा तीन स्टेजेस किंवा मुलीमध्ये असेल तर ते मी सिंगल स्टेजमध्ये निर्माण करत असते तर त्या मुलांना पुढे त्यांना त्रास होऊ नये म्हणून डायलटेशन किंवा त्यांना लघवीचा काय त्रास असेल तर त्यासाठी फॉलोअप जरा लॉंग लागतो त्याचे एक ठराविक फॉलोअप असतो मंथली किंवा इयरली तर त्या हिशोबाने कुठली कंडिशन आहे त्या हिशोबाने फॉलोअप लागतो जसं एक हिमेंजिओमा मी तुम्हाला कंडिशन सांगितली होती जिथे रक्तवाहिन्याचं प्रॉब्लेम असल्यामुळे लाल धब्बे किंवा रेस्ट स्पॉट्स फेसवर किंवा बॉडीवर असू शकतात तर या कंडिशनमध्ये मुळात शस्त्रक्रिया फर्स्ट स्टेप लागतच नाही कारण ही अशी कंडिशन आहे जे सेल्फ रिझॉल्विंग असते तर त्यात आम्हाला फक्त फॉलोअप घ्यावा लागतो की त्यांना ब्लिडिंग होत नाही आहे इन्फेक्शन होत नाही आहे किंवा गरज लागली तर एखादं औषध सुरू करतो ज्याच्याने त्याचं फास्टर रेझोल्युशन होईल तर सगळ्या कंडिशन वेगवेगळ्या वेग वे असतात त्या हिशोबाने त्यांना पाठपुरावा करावा लागतो तुम्ही आता म्हणालात की वेगवेगळ्या वेग असतात कधी कधी दि जुळ्या मुलांमध्ये देखील अशा पद्धतीचे काही आढळतं का हो जुड्या मुलांमध्ये आता हल्ली एक पेशंट होता आमच्याकडे तर एका बाळाला जुड्या मुळांमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा आहे तर एका बाळाला एका किडनीचा त्रास आहे जे मी तुम्हाला सांगितलं जो ब्लॉकेज असतो आणि दुसऱ्या बाळाला दुसऱ्या किडनीचा आहे तर असं बनताना जेव्हा ते आईच्या पोटात त्यांची रचना होत असतील त्यावेळी तो ब्लॉक असला की त्यासाठी त्यांना कधीकधी शस्त्रक्रियेच्या आधी पण खूप पाठपुरावा करावा लागतो म्हणजे लगेच हा प्रॉब्लेम आला की आम्ही लगेच शस्त्रक्रियेला जम्प करू असं आम्ही करत नाही तर आधी त्यांचे काही स्टेप्स आणि त्याचं काय इव्हॅल्युएशन असतो जसं आम्ही त्याच्यासाठी मग ई सी स्कॅन करत असतो मग खरंच तो ब्लॉकेज आहे का किंवा तो ब्लॉकेज आपोआप सोडवणारा आहे का तो आम्ही बघतो आणि मग त्याचा निर्णय घेतो की त्याला शस्त्रक्रिया लागेल किंवा फॉलोअप लागेल डॉक्टर तुम्ही सारखं म्हणताय की शस्त्रक्रिया या शस्त्रक्रिया कुठल्या प्रकारच्या असतात दुर्बिण शस्त्रक्रिया किंवा इतर काय असतं बरोबर तर मुलांमध्ये जे शस्त्रक्रिया आहे त्याला एक ओपन सर्जरी म्हणू शकतो किंवा दुर्बिनीने स म्हणू शकतो तर जर का प पेशंटची कंडिशन खूप सिरियस असली आहे म्हणजे जस्ट एकच विसंगती नाही आहे हृदयाचं पण त्रास आहे अन्ननलिका पण बनली नाही आहे शीची जागा पण नाही आहे ते त्या, त्याला फेफस्यात इन्फेक्शनसुद्धा झालं आहे तर अशावेळी जर का दुर्बिणीचं ऑपरेशन त्यांना धोकादायक असू शकतो तर आम्ही फक्त ओपन सर्जरी कारण ते रॅपिड सर्जरी जेवढं अर्जंट आहे तेवढा आम्ही आधी कंडक्ट करतो तसंच कंडिशनमध्ये आता बघायला गेलो तर दुर्बिणीची जे आहे प्रक्रिया जे शस्त्रक्रिया आहे तर काही मुलं जेव्हा स्टेबल असतात तर जर का ते वन डे सुद्धा असले एकच दिवसाची असली पण स्टेबल असले आणि पोठाला एक छोटी पाणीशी गाठ आहे तर त्यांच्यामध्ये पण आपण लॅप्रोस्कोपी दुर्बिणीने ऑपरेशन करू शकतो आणि तुम्ही बघाल तर जसं एक फोटोज डिस्प्लेस होत असतील जो सी डी एच म्हणजे जो मस्क्युलर डायफ्राम डेव्हलप नाही झालं किंवा अपेंडिक्स साईट तर तुम्ही बघाल की त्याचे जे इन्स्टेशन आहेत ते इतके छोटे असतात की नॉर्मल आपल्याला खर्च तर तेव्हा कशी एक फाईन लाईन येते फक्त तेवढेच असतात म्हणजे पुढे मुलांना सुद्धा माहिती नसेल की त्यांच्यावर ॲक्च्युली शस्त्रक्रिया झाली होती आता जो थोरॅकोस्कोपिक सर्जरी म्हणजे छातीत आम्ही दुर्बीण घालून जो ऑपरेशन करतो ते खूपच मायन्यूट सर्जरी असते तर त्यासाठी विशेष तज्ज्ञ म्हणजे ते पिडियाट्रिक सर्जन आणि स्पेशलाइज इन थोरॅकोस्कोपिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी लागतात त्यात जो डायफ्राम डेव्हलप नाही आहे जो मसल डेव्हलप नाही आहे जो छाती आणि पोटाच्या मध्ये असतो तर त्या डायफ्रामला आम्हाला क्रिएट करायला आम्ही थोरॅकोस्कोपिकली पण सर्जरी करतो तर तुम्ही बघाल स्क्रीनवर की फक्त दोन के तीन इन्सेशनमध्ये जे किती छोटे आहेत हार्डली फाईव्ह एम एम टू एम त्या इन्सेशनमध्ये पूर्ण शस्त्रक्रिया होऊन जाते त्याच्याने पेशंटना पेन पण कमी होतो दुखायचा त्रास कमी होतो त्यांची रिकव्हरी फास्ट असते ते हॉस्पिटलवरून सुटका पण त्यांचा लवकर होतो तसे एक बघायला गेलो तर कधीकधी कंजेनेटल अनॉमिलीज हे एक आ, मॉनिटरी कि बर्डन किंवा लाईफ लाँग बर्डन असं पेरेंट्सना वाटू शकतं पण तसंही नाही आहे आजच्या काळात बघायला गेलो तर लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये लवकर सुटका झालं म्हणजे तुमचं हॉस्पिटल बिल पण छोटं होणार आणि ऑफकोर्स स्पेशल हॉस्पिटल लाईक हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये तर हे आम्ही शस्त्रक्रिया करतोच पण मी जसं सांगितलं मी जे जे हॉस्पिटलला पण काम केलं तर तशी ससक्या आम्ही जे जे हॉस्पिटलमध्ये पण सुद्धा केलेली जे नॉन अफोर्डिंग आहे तर अशा कंडिशनमध्ये गर्भपात करणं हे नाही राहणार आणि हे सगळं फॅसिलिटीज आपण सगळीकडे आपल्याला भेटू शकतात आणि त्याचा वापर आपण करावा डॉक्टर दोन छोटे प्रश्न आहेत जे सर्वसाधारणपणे असतात hmm. की एखादं बाळ जन्माला आल्यानंतर बऱ्याच वेळा म्हटलं जातं की या बाळाचं वजन कमी आहे तुम्हाला किंवा तुम्हाला या बाळाला थोडं पाच सात वर्षापर्यंत तुम्हाला जपावं लागेल ऍक्च्युली right. हे जन्मजात विसंगती आहे की नाही मला माहिती नाही ते तुम्ही क्लिअर करा आणि जर त्याचं असेल तर ते का सांगितलं जातं किंवा त्याच्यावरती उपाय काय आहेत आणि जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल राईट तर बाळाचं वजन कमी आहे हे जन्मजात विसंगती नाही आहे त्याची खूप कारणे असतात म्हणजे आईचं पोषण पासून पाणी किती आहे पोटात किंवा बाळाची वाढ कशी होते किंवा इन्फेक्शन तर नाही आहे किंवा आईला ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा एखाद्या वेळेस वजन हे तुम्ही कमी म्हणताय काही मुलांचं वजन खूप जास्त असतं म्हणजे चार किलो पाच किलोचे बेबीज असतात तर या कंडिशनमध्ये डायबिटीजमुळे असू शकतं किंवा हॉर्मोनल काय डेफिशन्सीजमुळे असू शकतं तर वजन कमी असणं हे आज एक काय कारण पण राहिलेलं नाही आहे कारण आम्ही एट हंड्रेड ग्रामच्या बेबींना पण सर्वाईव्ह केलेलं आहे सिक्स हंड्रेड ग्रॅमच्या बेबी पण सर्वाईव्ह झालेत आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवूनच एक महिनापर्यंत त्यांची वाढ करून म्हणजे वन पॉईंट टू के जी टू पोचवून मग डिस्चार्ज करतो अशा कंडिशनमध्ये आता एक लास्ट वीक आम्ही एट हंड्रेड ग्रामच्या बेबीचं जो अन्न नलिका बनली नव्हती ट्रक्के सिजर फेस्टिवल जो आम्ही म्हणतो तर त्या एट हंड्रेड ग्रामच्या बेबीचं पण शस्त्रक्रिया होऊन ते आता तर अग... तर ते ते शी कॅन फीड ऑल्सो तर तेही निर्माण करून आम्ही त्याला असं या स्टेजवर पोचवलं की आज ती घरी गेली आहे अँड शी इज स्टेबल ओके अगदी okay. अग दोन दोन वाक्यात hmm. काय काळजी घ्यायला सांगा फॉर लो वेट लो वेट नाही नाही ओवरऑल ओव्हरऑल येस yes. तर सर्वात आधी घाबरू नये कुठलीही कंडिशन बाळामध्ये असली तर आज आपल्याकडे त्याचं उपचार आहे ते औषधाच्या माध्यमाने आहे ते शस्त्रक्रियाच्या माध्यमाने आहे तर फ, फ फर्स्ट गोष्ट कुठल्याही गोष्टीला घाबरू नये आणि घाबरून गर्भपात करू नये दुसरी अशी काय कंडिशन असली तर त्याच्या विशेषतज्ज्ञाकडे पहिल्यांदा पोचावं कारण अशी एक कंडिशन असते जसं फॉर एक्झाम्पल हायपोस्पेडियाज म्हणतो जिथे जे लघवीची जागा असते मुलांमध्ये ते जरा पाठी असते तर ते जर का विशेष तज्ञांनी पहिलं ऑपरेशन नाही केलं आणि इकडे तिकडे तुम्ही फिरून राहिले किंवा कितीतरी हाता खाली गेलं हो तर चार पाच ऑपरेशन त्यांचे होऊन जातात आणि जेपर्यंत आमच्याकडे थोडक्यात म्हणायचं झालं तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही निर्णय घेऊ नका डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमच्या जवळ असणारे घ्या किंवा आता या डॉक्टर मॅडम ज्या सांगतायत त्यांचा सल्ला घ्या पण कुठलाही सल्ला घेण्यापूर्वी कुठलेही निर्णय घेऊ नका तुर्तास वेळ झाली ती थांबण्याची मॅडम तुम्ही आलात खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो so पहात्र झी चोवीस तास छत्रपतींचा विचार म्हणजे